आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी कुणी कुणी राजीनामे दिलेले आहेत त्या नावांवर एक नजर टाकूया. मराठा आरक्षणासाठी नाशिकचे शिंदे गटाचे आमदार हेमंत गोडसेंनी राजीनामा दिलाय. काल शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनीही राजीनामा दिला. बीडच्या गेवरा इथले भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी या आमदारकीचा राजीनामा दिला. नांदेडच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नागेश पाटलांनीही राजीनामा दिला. नांदेडमध्ये शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकरांनीही राजीनामा दिला. बीडमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांनीही राजीनामा दिला. यवतमाळमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकरांनीही काँग्रेसमधून राजीनामा दिला. शिंदे गटाचे चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षसनीही राजीनामा दिला. बीडमधले शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकरांनीही राजीनामा दिला. मनमाडमध्ये माजी आमदार आणि मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवारांनीही राजीनामा दिलाय. नांदेडमध्ये शिंदे गटाचे हदगाव इथले तालुका प्रमुख विवेक देशमुखांचाही राजीनामा.